कोल्हापूर जिल्ह्यात हनी टॅम्पच्या सहावी घटना उघड झाली असून हनी टॅप गुंडाच्या टोळीचा मोरक्या सागर माने याच्या सहा जणांच्या टोळीने नियोजनबद्ध कट करून मैत्रीचा भाव भावना करून आणखी एका व्यापाऱ्याला लुटण्याची तक्रार शनिवारी रात्री उशिरा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली या व्यापाऱ्याला संगत मताने कट रचून ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस ते मे दोन हजार एकवीसपर्यंत वेळोवेळी सुमारे अडीच लाख रुपयाला गंडा घातला आहे या प्रकरणी टोळीचा मोरक्या सागर पांडुरंग माने वय बत्तीस राहणार कत्याकनी कॉम्प्लेस कळंबा यांच्यासह विषय यशवंत मोरे वय छत्तीस राहणार वरणूर तालुका कागल सिया मोरे तिचा भाऊ म्हणत सांगणारा अनोळखी तरुण फारुख बाबासाहेब शेख वय बत्तीस राहणार महाराणा प्रताप चौक विजय उर्फ पिंटू शंकर कलगुडगी रा वय एकोणचाळीस राहणार दौलतनगर राजारामपुरे या सहा जणांवर गुन्हा नोंदवला आहे आठवडाभरात पोलीस अधीक्षक शैलेश बलकोडे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख प्रमोद जाधव यांच्या सूचनेनुसार हॅनी टॅम्प करणाऱ्या गुंडाच्या मुसक्या ओवळण्याचे काम सुरू आहे आत्तापर्यंत जुना राजवाडा शाहपुरी शिरोली सी कागल गोकुळ शिरगाव व आता लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा एकूण सहा तक्रारी दाखल झाल्या यापैकी तीन हॅनिटॅम्पचे माने टोळीकडून घटले आहेत गुंडाच्या टोळ्याकडून जिल्ह्यात मोठ्या संख्येने व्यापाऱ्यांना लुबाटण्याचे हॅनिटॅम्प झाल्याने ते हळहळ उघड हळूहळू उघड होऊ लागले आहेत तक्रारदाराचे नाव गोपनीय ठरे ठेवले जात असल्याने तक्रारदारांनी भयमुक्तपणे तक्रारासाठी पुढे येण्याची गरज आहे नवा मार्श न्यूजसाठी ओंकार पिसाळ